आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिटोनिया या सुंदर अशा हिवाळ्यात फुल देणाऱ्या झाडांची वाढ लागवड कशी करायची, कशी काळजी घ्यायची हे बघणार आहोत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? मी आशा करते की तुम्ही सगळेजण ठीक आहात. मी हेमांगी पाटील करूया झाडांची मैत्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. आज आपण पिटोनियाची लागवड वाढ आणि कशी काळजी घ्यायची ते सगळं बघणार आहोत. हे एक लोकप्रिय फुलांपैकी एक आहे. या फुलाच्या सुमारे 4 प्रजाती आहेत ज्या मुख्य तत्वे दक्षिण अमेरिकेमध्ये आढळून येतात. हे फुल प्रत्येक रंगात आढळते, पण याचा खरा रंग निळा आहे. हे फुल गुलाबी, जांभळं, पिवळं इत्यादी रंगामध्येही आता सध्या आपल्याला मिळतं. ह्याचा आकार तुतारीच्या आकाराचा असतो, म्हणजे आपण वाजवतो ती तुतारी संगीतात वापरतात ती तुतारीच्या आकारासारखा या फुलांचा आकार असतो. आणि त्याची झाडं कसे लावायची हे शिकल्यानंतर तुम्ही त्याची कंटेनरमध्ये किंवा बागेत लावू शकतात. असे म्हटले जाते की ही पिटोनिया फक्त तिथेच वाढते जिथे आजूबाजूचे वातावरण चांगलं असतं. याचा आकार त्याच्या विविधतेवर अवलंबून आहे. याची झाडे सुमारे 6 इंच ते 4 फूट उंचीपर्यंत वाढू शकतात. सहसा ही फुले फक्त 1 इंच रुंद असतात, त्यांची रुंदी 1 इंचापर्यंत असते. ते रंगात चमकदार असतात, बघू शकता किती छान चमकदार रंग आहे. आणि मुबलक प्रमाणात वाढतात, खूप येतात, ते सारखे येतच राहतात. बघता ते किती होऊन गेलेली आहे, किती सुकून गेलेली आहे, आणि हे आपण काढून टाकायची असतात. या फुलांच्या यांच्या फुलांची पाने हिरव्या रंगाची असतात आणि जरा केसांनी झाकलेली असतात. तसे पानांना हात लावला तर ते केसाळ केसाळ वाढतात. याची पाने काही वेळेस हृदयाच्या आकाराची किंवा अंडाकृती देखील होऊ शकतात. आता ही माझी अंडाकृती आहे. याची फुले सुगंधी असतात आणि पिटोनियाचे एक फूल 4 वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले गेलेले आहेत. म्हणजे पिटोनियाच्या फुलांच्या आकारानुसार त्यांचे वेगवेगळे गट पडले. त्याचं पहिलं पाहूया ग्रॅडीफ्लोरा. यात मोठी फुले असतात आणि ही कंटेनर किंवा लटकलेल्या बास्केटमध्ये असतात. माझ्याकडे ही ग्रॅडीफ्लोराचं प्रकारातलं असेल. दुसरा असतो मल्टीफ्लोरा. हे लहान फुले असतात आणि बाकी फुलांपेक्षा अधिक प्रमाणात फुलतात. आणि नंतरचं तिसरा प्रकार आहे मल्टीफ्लोरा. ही कॉम्पॅक्ट व छोट्या आकाराची असतात. आणि स्प्रिंग पिटोनिया हे फुले 6 इंच लांब असतात आणि वेगाने वाढतात. आता याला सूर्यप्रकाश कसा पाहिजे, तर याला 5 ते 6 तासाचा कडक सूर्यप्रकाश पाहिजे, तरच त्याची फुलं चांगली फुलतात. सूर्यप्रकाश नसेल तर फुलं लवकर फुलत नाही आणि झाडंही पाहिजे तसं वाढत नाही. आणि तापमान कसं पाहिजे, तर मीडियम तापमान पाहिजे. जास्त उन्हाळ्यात जर याला आपण ठेवलं तर जास्त उन्हात न ठेवता सावलीच्या ठिकाणी आपल्याला याला ठेवणे गरजेचे असते. हवामान कसं पाहिजे, तर तुलनेने कठोर परिस्थितीत उष्ण हवामानात वाढतात. या फुलांच्या वनस्पतीला दररोज किमान 5 ते 6 तासाचा सूर्यप्रकाश आवश्यक असतो. पण कडक उन्हाळ्यात अर्धवट सावलीत ठेवावं आणि त्याचे ताजेतवाने होतात. या फुलांचा जास्तीत जास्त विकास वसंत ऋतूच्या उत्तरार्धात होतो. वसंत ऋतू जेव्हा अर्धा संपतो तेव्हा जास्त याचा विकास होतो. आणि हे कसं लागतं, प्रोपोगेशन कसं होतं, तर स्टेम कटिंगनंही होतं. आता कात्री घ्यायची चांगली आणि जाड स्टेम बघायची. इथं असे आता मला एखादी जाड स्टेम, हां ही बघा ही थोडी जाड आहे, तर ही जाड स्टेम मी कात्रीने कापणार आहे. कात्रीला पहिले सॅनिटायझर लावून घ्यायचं आणि मग त्याची कटिंग करून एक अष्ट्राचे पानं फुलं काढून टाकायची. आणि अशी एवढी त्याची कटिंग मी काढली साधारणतः, त्याची इतर पानं काढून मग ती कटिंग आपण झाडात लावू शकतो. अशी थोडी जाडच कटिंग निवडायची, म्हणजे जेणेकरून ती लवकर रुजायला मदत होईल. एक अष्ट्राचे पानं फुलं काढून टाकायची आणि मग हलक्या हाताने जमिनीत हे लावायचं आहे. तर मी लावेल आणि नंतर ते तुम्हाला दाखवेल. पण तर तसं पण लागू शकतं. आणि पिटोनियाची बिया पण मिळतात, त्या पिटोनियांच्या बियापासूनही आपण याची लागवड करू शकतो. आता याला पाणी कसं लागतं, तर थोडीशी जमीन ओलसरच याला आवडते.
आपण जास्त पण गचगच नाही तर पाण्याचा निचरा होणारी, जास्त गचगच असले तर याची मुळं सडून जातात आणि खराब होतं, तर पाण्याची चांगली निचरा होणारी. आता हिवाळा चालू आहे तर ह्याला मला 2 दिवसाआड पाणी द्यावं लागतं. हे झाडच आपल्याला सांगतं की पाणी द्यायचं, कारण जर पाणी नाही दिलं तर याची पानं लगेच लटकल्यासारखी होतात, खाली येतात, आणि मग आपण लगेच लक्ष दिलं तर पाणी द्यायचं. आणि हिवाळ्यात तर 2 दिवसाआड किंवा जास्त थंडी असेल तर 3 दिवसाआड पाणी द्यायचं, आणि उन्हाळा असेल तर दररोजच पाणी द्यावं लागेल. आणि खतं कशी द्यायची, तर हिवाळा त्याला लिक्विड खत लागतं, आणि जर सुरुवातीला आपण याला पॉटिंग मिक्समध्ये शेणखत मिश्र करून शेणखत टाकू शकतो, आणि त्याच्याने याला चांगला बहार येतो. आणि शेणखत नसेल तर तुम्ही व्हर्मी कंपोस्टही टाकू शकतात. पण हिवाळा जास्ती करून याला उष्ण पडेल अशी खतं न देतात, शेणखत व्हर्मी कंपोस्ट न देतात, लिक्विडमध्ये म्हणजे असं कांद्याच्या सालीचं पाणी किंवा दुसरं कशाचं तुम्ही पाणी तयार केलेलं असेल किंवा कंपोस्ट तयार करताना त्याचं पाणी किंवा शेणखताचंही पाणी बनवून तुम्ही याला टाकू शकतात. असं टाकल्याने त्यांना चांगली फुलं येत राहतील. आणि कसं लावायचं, तर जेव्हा आपल्याला पिटोनियाची बिया मिळतात त्या कुंडीत घेऊन हलक्या हाताने ते टाकून घ्यायच्या, आणि त्यावर जास्त माती न टाकता थोडीशीच माती अगदी हलक्या हाताने बुरवायची, कारण बिया खूप नाजूक असतात, तर थोडीशीच माती टाकायची आणि नंतर थोडासा कोमट पाण्याने त्याच्यावर स्प्रे करायचा आणि प्लॅस्टिकच्या पिशवीने झाकून ठेवायचं. मी एका माझ्या व्हिडिओमध्ये बियांपासून कसं लागवायचं ते दाखवलेलं आहे, तो व्हिडिओचं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो बघा आणि त्याच्यानुसार हे लावा. याला जास्तीत जास्त फुलं येण्यासाठी आपण वेळोवेळी याची ट्रेडिंग करायची. ट्रेडिंग म्हणजे जिथून फुल येऊन गेलेलं आहे तिथं असं कट मारायचा. अशा रीतीने फुलं कट करत राहायची म्हणजे तिथं नवीन नवीन ब्रांच तयार होत राहतात, किंवा पिंचिंग करायची म्हणजे वरवरचा शेंडा असं तोडून टाकायचा. असे वरवरचे शेंडे तोडून टाकल्यानंतरही असं हे घनदाट होतं, जसं माझं घनदाट झालेलं आहे. वेळोवेळी पिंचिंग केले आणि वेळोवेळी असे फुलं येऊन गेलेले कट करत राहिलं तर हे असं छान घनदाट होईल. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.